हॅलो, नमस्कार. मी निगम तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे सुकट. तर सुकट पहिल्यांदा मी भाजून घेणार आहे, तर त्यासाठी मी तवाच घेतलेला आहे. तव्यावरती छान भाजता येतं, तर ती सुकट ना पटपट भाजावी लागते कारण ती लवकर अशी जळते, त्यामुळे ना तिला फास्ट भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत. आणि त्यानंतर त्याला एका ताटामध्ये काढून आपल्याला पाणी टाकून धुवून घ्यायचे स्वच्छ. माझी सुकट लाल होईपर्यंत भाजून झालेली आहे, तर मी त्याला ताटात काढून ठेवणार आहे. आणि सुकटसाठी मी तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेले, साधारण 2-3 कांदे आणि 1 टोमॅटो घेतले. टोमॅटो जास्त नाही टाकणार आहे कारण त्याने आंबटपणा येतो मधाला. तर मग तेला गरम तेलामध्ये मी कांदा जो बारीक कापलेला आहे तो छान असा लाल होईपर्यंत परतून घेणार आहे. तर आणि तोपर्यंत आपल्याला जी सुकट आपण ताटामध्ये काढून ठेवली आहे ती पाण्याने स्वच्छ धुवून तिला निथळत ठेवायची आहे. तर कांदा माझा चांगला लाल झालेला आहे, तर मग मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेले. टोमॅटो म्हणजे चांगलं भाजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतले आणि मग त्याला थोडंसं शिजवत ठेवले. टोमॅटो शिजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये परत आता मीठ नाही टाकणार आहे, तर हळद टाकली आहे थोडीशी. आणि घरी जो मसाला आपण वापरतो ना तोच मी मसाला याच्यासाठी वापरला आहे. तर हा मी 4 चमचे मसाला टाकला आहे. जसं आपल्याला तिखट हवं आहे त्यानुसार आपण मसाल्याचा वापर करू शकतो. तर मला थोडंसं तिखट बनवायचं होतं म्हणून मी 4 चमचे मसाला टाकून घेतला आहे आणि त्याला चांगलं परतून घेतलं आहे. आणि ही थोडीशी धने पावडर पण मी टाकली आहे, तर त्याचा चांगला वास येतो सुकटला त्यामुळे. आणि याला चांगलं परतून घेणार आहे. तर आपण जी सुकट भिजत ठेवली होती ती चांगली मिठळून झालेली आहे माझी, तर त्याचं ते पाणी पण दिसतं आहे साईडला. तर ही मी तव्यामध्ये टाकून घेणार आहे आणि चांगलं परतून घेणार आहे त्याला. तर जर का आपल्याला खूप कोरडं कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि तिला चांगलं भाजून म्हणजे परतून घ्यायचं. सुकट चांगली परतून झालेली आहे, तर मी आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. जितकी जास्त कोथिंबीर टाकणार तितकं छान दिसतं ते. तर कोथिंबीर टाकून झाल्यानंतर पण त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि जर का शिल्लक पाणी राहिलं असेल तर ते पूर्णपणे असं थोडंसं सुकं होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. तर आता सुकट बनवून तयार आहे. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.